ग्राम पंचायत सदस्यांनी मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक विभागाकडे सादर केले नसल्याच्या कारणावरून पैठण तालुक्यातील 469 ग्रामपंचायत सदस्यांना निवडणूक विभागाने अपात्र ठरवल्याने ग्रामपंचायत स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच काही सदस्यांनी मुदतीच्या आत पैठण तहसील कार्यालयामध्ये जात वैधता प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे सादर केली होती. अशा सदस्यांना देखील निवडणूक विभागाने अपात्र ठरवल्याने ग्रामपंचायत सदस्यांनी संताप व्यक्त केला. पाहूयात. मी आत्माराम रखमाजी थोरात राहणार ढोरकीन ग्रामपंचायत ढोरकीन तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर. मी प्रभाग क्रमांक 4 ढोरकीन या ग्रामपंचायतीची सर्वसाधारण या जागेवर निवडणूक लढवली आणि विजय झालो. परंतु माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी 31 मे रोजी जी अपात्रतेची यादी घोषित केली त्या अपात्र यादीमध्ये माझं नाव समाविष्ट आहे. परंतु मी त्या कॅटेगरीमध्ये निवडणूकच लढवली असतानासुद्धा माझं नाव त्या अपात्र यादीमध्ये आहे. आणि मी सातत्याने 20 वर्षे हा ग्रामपंचायत सदस्य आहे आणि व्हॅलिड पण माझ्याकडं मी 2005 माझ्याकडे व्हॅलिड आहे. पण मी त्या कॅटेगरीमधून हा निवडणूक लढवलीच नाही आणि मला कॅटेगरीमधून अपात्र करण्यात आलं. तर सर्वसाधारण जागेवर मी विजय झालो आहोत आहे आणि माझं अपात्र यादीमधून मला वगळण्यात यावं व माझं सदस्यत्व पद मला बहाल करावं असं मी माननीय वरिष्ठ अधिकाऱ्याकडे विनंती करतो. आणि माझी न्यायालयीन लढाई मी लढणार आहे. परंतु अपेक्षा सर्वप्रथम अपेक्षा अशी करतो की मला न्याय मिळावा आणि मला पुढील जे माझं आहे सदस्यपद ते मला माझं कायम ठेवण्यात यावं ही शासनाकडे विनंती करतो. दिनांक 31 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी काढलेल्या अपात्रतेच्या नोटीस म्हणण्यापेक्षा आदेशाप्रमाणे आज पैठण तालुक्यातून 469 लोकांना अपात्र ठरवलं आहे. परंतु माननीय पैठणचे तहसीलदार व निवडणूक विभागाचे कर्मचारी यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे हे सदस्य अपात्र यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे. तरी आम्ही चांगतपूर ग्रामपंचायतचे आमचे 3 सदस्य आहेत त्यांचे ओरिजिनल व्हॅलिड आहेत. त्यानंतर 1 वर्षाच्या आत मुदतीच्या आत सादर केलेले पुरावे आहेत. त्यानंतर शासनाचा निर्णय आहे की 17 जानेवारी 2023 पर्यंत आपण व्हॅलिड सादर करावे. त्या मुदतीच्या आत सादर केलेले असतानाही संबंधित ग्रामपंचायत सदस्यांना पूर्ण यांच्या निवडणूक विभागाच्या आणि तहसीलदारांच्या सावळ्या गोंधळामुळे निलंबित करण्यात अपात्र केलेलं आहे. तरी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जसं सदस्यांना अपात्र केलं तशी आमची मागणी आहे की संबंधित तहसीलदार असतील नायब तहसीलदार असतील निवडणूक विभागाचे निगडीत जे कर्मचारी असतील यांना तात्काळ आपण निलंबित करावं व आमचे जे अपात्र सदस्य आहेत यांची तुम्ही पुनर्लोक हे करून त्यांना अपात्रतेतून पात्र करण्यात यावं ही आमची विनंती आहे.